अयोध्येत बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचं लोकार्पण आणि प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे या सोहळ्यानिमित्त वारणानगर इथं वारणा उद्योग आणि शिक्षण समूहाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती आमदार डॉ विनय कोरे यांनी दिली या दिवशी सकाळी निवृत्ती कॉलनीतील राम मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होतील शिवनेरी क्रीडांगणावर सकाळी अकरापासून दुपारी एकपर्यंत अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल दुपारी तीन वाजता श्रीराम मंदिर ते शिवनेरी क्रीडांगणापर्यंत शोभायात्रा पालखी आणि रथोत्सव आहे सायंकाळी शिवनेरी क्रीडांगणावर बहात्तर फूट उंचीच्या प्रभू श्रीराम मूर्ती आणि मंदिर प्रतिकृतीच्या साक्षीनं आकर्षक लाईट आणि साऊंड नेत्रदीपक आतषबाजीमध्ये श्री वारणा शिक्षण मंडळातील शैक्षणिक संस्थांमधील पाच हजार मुलामुलींचा गीत संगीत आणि सामूहिक नृत्याविष्कार सादर होणार असल्याचं आमदार डॉ कोरे यांनी सांगितलं प्रभू श्रीरामांच्या महाआरतीनं या आनंदोत्सवाची सांगता होणार आहे कार्यक्रमस्थळावर पन्नास हजार रामभक्तांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे वारणा परिसरातील ग्रामदैवतांच्या मंदिरांमध्ये या दिवशी दीपोत्सव होणार असून या आनंदोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे पत्रकार परिषदेला प्राध्यापक जीवन शिंदे विकास चौगुले आदी उपस्थित होते